प्रभाकर, सगळ्यांचे ब्लड टेस्ट येऊन झाले, तुला 4-5 दिवसात रिपोर्ट येतील. चालतंय चालतंय. मॅडम, तुम्ही आमच्यासाठी इथपर्यंत आलात त्यासाठी लई थँक्यू. आय एम जस्ट अ कॉल अवे ऑलवेज. ओके, काही मदत लागली तर मला नक्की फोन कर. काळजी नको करूस, येते मी. येते आजी. पप्पा, पप्पा सांगा ना. आय गोरगी असावी ना तर शुभ्रासारखी. दिसायला तर देखणे आहेच, पण स्वभावाने पण खूप गुणी आहे ग. व्यवहारी चाट मी आलोच. श्री, आजवर तुझी कोणी केली नाही ना अशी मदत करेन मी. खूप त्रास देतात ना तुझे बाबा तुला, मग तुझ्यासाठी म्हणून मी स्वतःला थोडा त्रास देते, पण तुला ना या घरातूनच बाहेर काढते. मग तूही मोकळी आणि मीही. आणि एवढंच नाही, खूप घट्ट मैत्री आहे ना तुझी आणि अगस्त्याची. मग बघच, हे असंच तेल मी तुझ्या आणि अगस्त्याच्या सो कॉल्ड फ्रेंडशिप मध्ये ओतणार आहे. आगे आगे देखू होता है क्या. हॅलो, श्रीची डीएनए टेस्ट आताच झाली. त्या रिपोर्ट मध्ये मला असं छापून आलेलं पाहिजे की श्री तिच्या बाबांची मुलगीच नाहीये. आणि तो रिपोर्ट वाचल्यानंतर श्रीचे बाबा तिला 100% तुमच्या घरातून बाहेर काढणार. आणि सेकंड थिंग म्हणजे सुलक्षणाला जेव्हा हे कळेल तेव्हा ती तर श्रीला अजून फालतू समजायला लागेल. म्हणजे बघ, ज्या मुलीला बापच नाहीये, तिच्या कुटुंबाचाच पत्ता नाही, अशा मुलीला ती अगस्त्याच्या आसपास सुद्धा फिरकू देणार नाही. आणि मग मी बघतेच अगस्त्य श्रीपासून कसा लांब जायचा. मुली याला म्हणतात एक तीर दोन निशाण, खेळ खल्लास.